श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्र मंदिराचा वर्धापन दिन व 151वी महात्मा गांधी जयंती या दोन्हींचे औचित्य साधून वीरशैव लिंगायत नागलिक बनगार उत्कर्ष मंडळ इचलकरंजी व वीरशैव लिंगायत रंगारी युवक मंडळ यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यावेळी लिंगायत समाज रुद्रभूमी कमिटी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखा इचलकरंजी, रोटरी क्लब सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी खोतवारी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय चोपडे व ग्रामसेवक अनिल माने, मुजुमदार सर सतीश लोहार, रोटरी क्लब सेंटरचे प्रेसिडेंट संजय सिंह गायकवाड, शशिकांत देसाई, बाळासाहेब सुतार, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब देवनाळे, नागनाथ बसुदेव, विमल कुमार बम, कस्तुरे बिरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व रक्तदात्यांना मास्कचे वाटप करण्यात आले। डॉक्टर बिरनाळे, प्रमोद कांबळे, सतीश लोहार, देसाई साहेब, चिंगळे सर आदींनी मनोगत व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणानंतर संजय सिंह गायकवाड यांनी रक्तदान ही काळाची गरज ओळखून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले। यावेळी गजानन नलगे, मंगल मुसले, स्वप्निल पाटील, मलकारी मामा लवटे, सयाजी चव्हाण, सचिन कांबळे, माने सर आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमास आधार ब्लड बँकेच्या सर्व टीमचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमासाठी शिवकुमार मुर्तुले सर यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रास्ताविक पूर्वज सर तर आभार लवटे सर यांनी मानले।